संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही ज्या देशात आहे असा आपला भारत देश. इथली माणसं अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतात, विचारपूर्वक वागतात, अशी आपली कीर्ती आहे जगात पसरलेली. पुण्यामध्ये जे घडतं त्याचं अनुयायित्व बाहेर पत्करलं जातं. आपल्याला हवं ते सरकार निवडण्याचे अधिकार दिलेले आहेत. मतदान करण्याच्या बाबतीत सातत्याने गेली काही वर्ष पर्सेंटेज पडत आहे, 50% कमी लोक मतदान करतात. आपण सगळेच भारताचे सज्ञान आणि सजग नागरिक आहोत. मतदान न करणाऱ्या नागरिकाला कोणत्याही राजकीय नेत्यावर त्याच्या पक्षावर टीका करण्याचा नैतिक अधिकारच मुळात पोचत नाही. आपले मत बहुमोल आहे, ते वाया घालवू नका. माझ्या एका मतामुळे काय होणार आहे ही वृत्तीच मला वाटतं मुळात वाईट आहे. मतदाराला न जाणं हा खरं तर एक सामाजिक गुन्हाच आहे. तुमचं एक मत ही तुमच्या शहराची, राज्याची आणि देशाची दिशा बदलू शकते. तर की ही लोकशाही जी आपल्याला मिळाली आहे ती सहज येता जाता नाही मिळालेली. याची जबर किंमत एकेकाळी अनेक जणांनी मोजली आहे. अनेकांच्या घराची राख रांगोळी झालेली आहे, अनेकांचे जीव त्यांना गमवावे लागलेले आहेत. आणि एवढी मोठी किंमत मोजून त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही, तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळवून दिला आहे. घरातल्या मोठ्या माणसांनी मतदान करणं, आवर्जून करणं हे घरातल्या लहान मुलांवरती एक प्रकारचे संस्कार आहेत. शहराच्या विकासाची कास धरा, योग्य उमेदवारास मतदान करा. मित्रमंडळी आणि आपतेष्ट यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा. सगळ्यांनी जाऊन 21 फेब्रुवारीला नक्की वोट करा. 21 फेब्रुवारी 2017 लोकशाही समृद्ध करण्याच्या मोहिमेत उतरा. मतदानासाठी घेऊ नका द्रव्य. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे आपल्याला केलं जात आहे. मंगळवार 21 फेब्रुवारी 2017 आपल्याला सगळ्यांना मतदान करायचंय. लक्षात ठेवा की यावेळेला आपल्याला 4 उमेदवारांना मत द्यायची आहेत. पुण्यामध्ये 100% मतदान झालं असं ऐकायला खूप आवडेल. मतदान आपला अधिकार, आपला अभिमान. आपला अभिमान. आपला अभिमान.